नगरपालिका व महापालिका शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक परिषद व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन लोणावळ्यात करण्यात आले होते. लोकांनी त्यांना वाईट शब्द बोलले, त्यांना रस्ता अडवण्याचं काम झालं, परंतु आपला शिक्षणाचा वसा न सोडता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेने जे कष्ट सहन केले त्यामुळे माझ्यासारख्या आणि आपल्यासारख्या महिला या शिक्षण क्षेत्रामध्ये आल्या आणि शिक्षिका म्हणून काम करतात. मी सगळ्यांचा मनापासून आभार मानते. दीक्षा ऍपचा सगळ्यात जास्त वापर कुठे होतो तर महाराष्ट्रात होतो. सगळ्यात मोठी अचीवमेंटची गोष्ट आहे. जगामध्ये गुगल सारखं प्लॅटफॉर्म कुठल्याच देशामध्ये वापरला जात नाही, आपल्या देशामध्ये पण नाही, फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये वापरलं जातो. सगळ्यात मोठी आपली अचीवमेंट आहे. आणि काल परवा आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून नोव्हेंबरला स्वाध्याय सुरू केला होता मराठी आणि सेमी इंग्लिश विभागासाठी, ज्याच्यामध्ये गणित भाषा आणि विज्ञानसाठी. 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारीला आपण सगळेजण जाणता कार्यक्रम झाला आणि पहिली ते 10वीच्या उर्दू साठी सुद्धा आपण आता स्वाध्याय मालिका सुरू केलेली आहे. ही खूप मोठी देशामध्ये अजून कोणी सुरू केलेली नाही. त्यामुळे विभागाच्या माध्यमातून सातत्याने विविध प्रयोग केले गेले आणि ज्या मुलांपर्यंत आपण पोहोचत नाही तर त्या मुलांपर्यंत विद्यार्थी मित्राच्या माध्यमातून किंवा शिक्षक मित्राच्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे. ही जी भूमिका आपण मांडली त्या भूमिकेला सुद्धा मी सलाम करते की आपण आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र काम केलं. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण निकाल लावला, 10वीचा निकाल लावला, 12वीचा निकाल लावला. मला आठवतं 10वी आणि 12वीचे पेपर पोस्ट ऑफिसमध्ये होते, आमचे पेपर काही पेपर परीक्षा केंद्रावर होते, पण आमच्या मॉडरेटरांनी शिक्षकांनी ते घेऊन शिक्षकांच्या घरापर्यंत पोहोचवले आणि निकाल लावला. मनापासून आपले त्याच्याबद्दल सुद्धा आभार. आज या पुरस्काराला देत असताना तुम्हाला सुद्धा हा पुरस्कार सन्मानित करतो आणि आम्हाला सुद्धा सन्मानित करतो की आमच्या शिक्षकांनी किती चांगलं काम केलेलं आहे आणि किती चांगल्या शाळा निर्माण झाल्या आहेत. आपण सुद्धा प्रयत्न करतोय की आदर्श शाळा निर्माण कराव्या आणि या आदर्श शाळा निर्माण करत असताना त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं पाहिजे. ही सुद्धा माझी मनापासून जी इच्छा आहे की ज्या तऱ्हेने त्यांनी काम केलं, विविध धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जातीपातीच्या पलीकडे त्यांनी काम केलं आणि महिला पुनर्विवाह संदर्भात असेल, महिला संदर्भामध्ये आपण सर्वांना माहिती आहे विधवा पुनर्विवाह संदर्भात असेल, केश वर्णा संदर्भात असेल, बालहत्या प्रतिबंध गृहा संदर्भात असेल, या विविध कार्याच्या माध्यमातून त्यांनी जो ठसा उमटलेला आहे त्याच्या पावला पाऊल ठेवण्याचा आपण छोट्याकडे एक प्रयत्न केला पाहिजे असं मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. लोणावळ्यातील सुमंत पॅलेस येथे आयोजित सोहळ्याला क्रीडा व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. 100 शिक्षकांना यावेळी पुरस्कृत करण्यात आले. दीप प्रज्वलन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात संघटनेचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी शिक्षकांच्या सध्याच्या अडीअडचणी सांगितल्या, तर आमदार संजय जगताप यांनी शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मांडले. यावेळी शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, औदुंबर उकिरडे, मीनाक्षी रोडकर, राज्य उपाध्यक्ष आनंदराव कोळी, सरचिटणीस अरुण पवार, साधना साळुंके, लोणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवी पवार, नगरसेवक निखिल कविश्वर आदीजण उपस्थित होते. नगरपालिका व महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणारे व शाळांची व मुलांची विशेष प्रगती करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये लोणा नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 1 मुख्याध्यापिका नंदा तांदळे यांना गौरवण्यात आले. याचबरोबर इतर अनेक शिक्षकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रीडा व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी संजय जगताप यांच्या अक्षरफुल या पुस्तिकेचे प्रकाशन केले. शिक्षक परिषद व पुरस्कार सोहळ्याला राज्यातील अनेक शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.